नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या व्हिडिओमध्ये. मी सर्पमित्र शुभम कांबळे, सर्पमित्र शुभम कांबळे हॅशटॅग स्नेकलॉग या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत करीत आहे. तर मित्रांनो, आज आपण कोबरा या जातीचा साप रेस्क्यू केला आहे, ज्याला मराठीमध्ये नाग, हिंदीमध्ये नाग, इंग्लिशमध्ये इंडियन स्पेक्टिकल कोबरा, सायंटिफिक नेम नाजा नाजा असा आहे. तर इंडियन स्पेक्टिकल कोबरा हे नाव याचं असं याच्यावरून पडलं आहे की त्याच्या पाठीमागे तुम्ही पाहू शकता की 10 आकडा, ज्याला मराठी भाषेमध्ये मराठी भाषिक ज्याला 10 आकडा म्हणतात, तो एकदम चष्म्यासारखा दिसणारा जो हाईप, त्याला स्पेक्टिकल म्हटलं जातं. त्याच्यामुळे त्याला नाव इंडियन स्पेक्टिकल कोबरा असं पडलं आहे. नाग या अर्थाचा लॅटिन भाषेत अर्थ फणा असा होतो, त्यामुळं त्याला नाजा नाजा नाग फणा काढणारा साप हे त्याचे लॅटिन भाषेवरून पडलेले नाव आहेत. त्यामुळे याचं सायंटिफिक नेमसुद्धा नाजा नाजा आहे. या सापामध्ये न्यूरोटॉक्सिक नावाचं विष पाहिलं जातं. तर हा साप चावल्यानंतर जो रुग्ण आहे, ज्याला हा साप चावला आहे, त्याचे चावलेल्या ठिकाणी सुरुवातीला 5-10-15-20 मिनिटानंतर जी जखम झालेली साप चावल्यानंतर त्या ठिकाणी काळी आणि निळसर कलरमध्ये अशी सूज जाणून येते. आणि हळूहळू जसा कालावधी वाढत जातो, 1/2 तास 1 तास, तर माणसाच्या प्रतिकारशक्तीनुसार त्याचे लक्षणं दिसायला चालू होतात. तर चावलेल्या ठिकाणी प्रथमतः सूज येते, त्यानंतर रुग्णाला रुग्णाच्या डोळ्याच्या ज्या पापण्या असतात त्या हळूहळू झाकायला लागतात, त्याला झोप येते. आणि काही काळानंतर जर व्यवस्थित ट्रीटमेंट नाही मिळालं तर रुग्ण दगावतो. तर हा साप चावल्यानंतर कोणतेही झाड मंत्र तंत्र याच्या आधारे जायचं नाही आहे. काही बाबा लोक, साधू लोक, आजकाल समाजामध्ये भरपूर असं अंधश्रद्धेचं वातावरण आहे की साप चावल्यानंतर आम्ही सापाचं विष उतरवतो. अशा प्रकारच्या घटना भरपूर झाल्यात आणि अशा विषारी सापात चावा घातल्या ज्या जर ह्या घटना अशा घडल्या तर मग रुग्णाचा मृत्यू होतो. त्यामुळं एक गोष्ट लक्षात घ्यायची की याचा जो प्रॉपर ट्रीटमेंट आहे हा साप चावल्यानंतर, त्याचं ट्रीटमेंट हे सरकारी दवाखान्यात किंवा जिथं सापाचं विषबाधाचं जिथं उपचार होतो अशा हॉस्पिटलमध्येच याचं ट्रीटमेंट होतं. त्यामुळं कोणत्याही बाबाच्या तंत्रमंत्राच्या साह्या आधारे न जाता डायरेक्ट सिव्हिल हॉस्पिटल किंवा अन्य कोणते हॉस्पिटल जिथं सर्पदंशाचा इलाज होतो अशा ठिकाणी जायचं आहे. तर अजून एक खासियत म्हणजे हा साप जो आहे हा इतर सापांप्रमाणे पळ काढत नाही. मित्रांनो, हा साप जो भक्ष्य असतं त्याचं किंवा ज्या गोष्टीपासून त्याला खतरा जाणवतो त्याला डायरेक्ट अटॅक करतो, त्याच्यावर असं पळून जात नाही. तुम्ही पाहू शकता आत्ता पण तुम्हाला एकदम कसा अटॅक करण्याच्या स्वरूपात बसलेला आहे फणा काढून. अशा प्रकारे तुम्हाला त्याच्या भाषेत सांगतो आहे, त्याची फुसकारण्याचा आवाज पण तुम्ही ऐकू शकता. त्याच्या भाषेत तुम्हाला सांगतो की बाबा मी आता रागात आहे, माझ्याजवळ तू येऊ नको. आणि त्याचा फणा जो आहे तो काढून त्याच्या शरीराचा आकार मोठा दाखवतो आहे आणि असं दाखवतो आहे की मी काहीतरी घातक असा प्राणी आहे. पण जर प्रॉपर ट्रीटमेंट आणि योग्य माहिती जर असली तर सर्पदंश हा मृत्यू नाही आहे. भरपूर अशा घटना ज्या आपण पाहिल्यात सर्पदंश हा मृत्यू नाहीच आहे. आम्ही प्रत्येक आमच्या व्हिडिओमध्ये सांगत असतो, साप चावल्यानंतर जर आपण व्यवस्थित इलाज घेतला, ट्रीटमेंट घेतलं, तर प्रत्येक माणूस हे वाचवू शकतो. भारतापेक्षा अधिक भरपूर असे राष्ट्र आहेत जिथं आपल्यापेक्षा जास्त विषारी साप भेटतात, पण त्यांचा जो मृत्यूदर आहे तो आपल्यापेक्षा कमी आहे. उदाहरणार्थ भारताचा जो सर्पदंशाचा मृत्यूदर आहे तो दर 50,000 इतका आहे. जस 20 वर्षांचा आपण 2002 ते 2020 हा कार्यकाल पाहिला तर दरवर्षी सर्पदंशामुळे 50,000 रुग्ण हे दगावलेले आहेत. या उलट असं आहे, आफ्रिकामध्ये भारतापेक्षा जास्त विषारी साप आढळले जातात, पण तिथला मृत्यूदर हा वार्षिक 30,000 आहे, म्हणजे आपल्यापेक्षा 20,000 कमी आहे तिथला मृत्यूदर. तर एवढंच कारण आहे, जागृती सापांविषयीची जी जागृती आहे एकमेव असं कारण आहे तिथला सर्पदंश जे प्रमाण आहे ते कमी आहे. त्यामुळं विशेष आमचं सांगायचं एवढंच म्हणणं असतं की आपण जर सापांविषयी थोडी कोणते महाराष्ट्रामध्ये जितक्या जाती सापाच्या आढळल्या जातात त्याच्या चार जाती लक्षात ठेवायच्या आपल्याला, नाग, मन्यार, बोनस आणि कुर्सी, चार जाती फक्त आपल्याला
चार साप सोडले तरी तर सापांमुळे मृत्यू झालेल्या घटना फार म्हणजे नाहीच्या प्रमाणात आहेत. कारण असं आहे की चारच प्रमुख विषारी साप आहेत आणि बाकीचे बिन विषारी साप आहेत. पण बिन विषारी साप चावून बी काही मृत्यू असे होते अटॅक येऊन होऊ शकतो घाबरल्यामुळं. त्यामुळं फर्स्ट एड जे आहे प्रथम उपचार साप चावल्यानंतर हा असा आहे की जो रुग्ण आहे त्याला एकदम धीर द्यायचा आहे. त्याला एकदम व्यवस्थित प्रमाणे सांगायचं आहे की घाबरायचं काही कारण नाही आहे त्याचा. जो कारण ब्लड प्रेशर जर वाढला तर शरीरामध्ये विष जास्त प्रमाणात भिनलं जातं आणि रुग्ण लवकर दागवतो. त्यामुळे पहिले रुग्णाला धीर द्यायचं काम करायचं आहे. नाग आणि मांजर हा साप चावला तरच पट्टी बांधायचं काम करायचं आहे. गोणसात व पुरसे चावला तर पट्टी बांधायची बिलकुल नाही आहे. ही माहिती सर्वांनी लक्षात घेतली पाहिजे आणि विजन आणि याविषयी थोडी माहिती घेतली तर सर्पदंशाचे प्रमाण आपल्या देशामध्ये कमी होऊ शकतं. तर मित्रांनो थांबूया इथेच. आणि जर आत्तापर्यंत तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून मी जे नवीन व्हिडिओ टाकेल त्याचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत लवकर पोहोचेल.